तीन पक्ष सत्ते सत्तेत आहेत तिघांकडे स्पष्ट बहुमत आहे तरी देखील भारतीय जनता पार्टीला असं का वाटतं की आपण ह्यांना हलवून आपण पुन्हा सत्तेत मुदतपूर्व काळात आपण येऊ शकतो अनैसर्गिक आहे ना जनतेने आम्हाला निवडून दिला यांना थोडी निवडून आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रित आहोत म्हणून आम्हाला अशी मत मतं मागितली आहेत का आम्ही मोदींच्या नावाने मागितली सेनेने मोदींच्या नावाने मागितली या दोघांनी स्वतःच्या नावाने मागितली सोनियाजींच्या नावाने मागितली त्यांना लोकांनी पराभूत केलं आम्हाला निवडून दिलं नंतरही अनैसर्गिक युती झाली आहे जनतेला तर मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार हवं होतं हे सरकार करता जनतेने वोट दिलं नाहीये त्यामुळे असं जर कोणाला वाटत असेल आमच्याकडे की अनैसर्गिक सरकार चूक काय आणि अनैसर्गिकच ना, आहे आणि अनैसर्गिक गोष्टी फार काळात चालू नाहीत पण अनेकदा आपल्या पक्षाचे अनेक नेते वारंवार डेडलाईन सेट करतात तीन दिवसात नऊ दिवसात आता तर मार्च एंडपर्यंत सरकार पडेल अशा प्रकारची विधानं प्रसारमाध्यमांमध्ये तुमच्यापर्यंत पण देखील पोचले असेल त्यांना तुम्ही काय सांगाल नाही त्यांना मी काही सांगणार नाही पण माझं मत असं असतं की इन पॉलिटिक्स देर इज नो डेडलाइन अंटील द अलायन्स इज डेड त्यामुळे वाट बघितली पाहिजे देर विल बी अ डे ऑन विच दिस अलायन्स विल डाय